नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत। विद्यार्थी परीक्षेला जात आहेत। 22 तारखेची शिफ्ट सुद्धा झाली, आज 23 तारखेची शिफ्ट चालू झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेला सामोरे जाताना या चुका करू नका याबद्दल या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे। जर व्हिडिओ नवीन असाल, ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वात प्रथम पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, कालचा अनुभव बघितला, दोन शिफ्टचे प्रश्न जर बघितले, प्रश्नाची पातळी मोठी आहे पण प्रश्न अवघड नाहीये। आपला स्पीड मॅनेजमेंट जमलेला नाही, टाइम मॅनेजमेंट जमलेला नाही। आणि टाइम मॅनेज करताना एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, परीक्षा सेंटरवर वेळेत पोहोचल्यानंतर आपल्याला एक स्वतःला सांगून ठेवायचे की मला 2 तासामध्ये 200 प्रश्न कव्हर करायचे आहेत। शेवटचे 10 मिनिटं राखून ठेवा की आपल्याला किती प्रश्न आलेत, आपण किती सोडवलेत आणि किती सोडवायचे बाकी आहेत, हे 10 मिनिटं राखून ठेवायचं। बऱ्याच जणांचे फोन आले काल आणि काल सांगण्यात आलं, सर आम्हाला टाइम कधी गेला ते समजलंच नाही। प्रश्नामध्ये जास्त वेळ गुंतून राहू नका। कुठलाही कितीही मोठा प्रश्न असेल, जर सुटत असेल तर लगेच सोडवून टाकायचा, नसता सुटत नसेल तर तो प्रश्न तुम्हाला स्किप करून पुढला प्रश्न घ्यायचा आहे। कारण आपली परीक्षा 200 गुणाची आहे आणि 200 पैकी 200 मिनिट लागणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे आपलं 130 120 140 मिनिट लागणार आहे। त्यावेळेस तुम्हाला या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन प्रश्नपत्रिका संपूर्ण पूर्ण सोडवायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आताच्या काळामध्ये अभ्यास काय करावा, अभ्यासाला कसं महत्व द्यावं, कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जात आहेत, पुस्तकं कोणती वापरावी। आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा पेपर राहिला आहे त्यांनी सरळ सरळ 8वीचं 9वीचं आणि 10वीचं पुस्तक रीड करा। आणि मी पहिल्यापासून सांगत आलोय, स्कॉलरशिपचे पुस्तकं रीड करायचे आहेत। स्कॉलरशिप 5वीचं करा आणि 8वीचं सुद्धा करा। स्कॉलरशिपमध्ये बुद्धिमत्ताचं तर आवर्जून पुस्तक रेफर करा। कालच्या पेपरमध्ये जीएचा सर क्वेश्चन नव्हता आणि एक व्हायरल होत होता मेसेज की 114 मार्कला काय आलं होतं, रिझनिंग आलं होतं। जीएचा एकही क्वेश्चन नव्हता। अरे तुला 114 मार्काला कसं आलं होतं हे समजलं? 114 मार्काला पेपर दिला की अंदाजेच मेसेज घुमतोय तो। तर विद्यार्थी मित्रांनो, मनामधला संभ्रम काढून टाका। कारण रिझनिंग आणि मॅथ जर विचारात घेतलं, तर साधारणपणे 110 गुणाला आले। आणि एक फक्त हे सांगण्यात आलेलं आहे की व्हायरल मेसेज होता 114 ला आले, 4च प्रश्न आगाव आलेत मित्रांनो विचार केला तर। त्यानंतर मराठी शब्द संग्रह या घटकावर जास्त भर द्यावा। मराठी शब्द संग्रह या घटकावर प्रश्न जास्त भर द्यावा। आणि मी पुढे रिझनिंगचे सुद्धा टॉपिक सांगतो, कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले होते। अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर निष्पन्न झालेला काही कन्क्लुजन निष्कर्ष आहे आपण सांगणार आहोत। बालमानसशास्त्र व व्यक्तिमत्व विकास, या घटकाचे प्रश्न सोपे होते। विद्यार्थी केंद्र बिंदू ठेवून या प्रश्नाचे वाचन करा। विद्यार्थी मित्रांनो, तुमचे प्रश्न अजिबात चुकणार नाहीत। आणि साधारणपणे तुम्हाला या 90 प्रश्नामध्ये जर विचारात घेतलं, आपण 80च पकडू, म्हणजे 80 प्रश्न जे की अभियोगिता या घटकाचे आहेत, अभियोगिता घटकाच्या प्रश्नाला जास्त वेळ घालवायचा नाही। साधारणपणे तुमचे 20 मिनिटांमध्ये 80 प्रश्न क्रॅक झाले पाहिजेत, सोडवलं झालं पाहिजे। आपल्याला सर्वात प्रथम निगेटिव्ह सिस्टीम नाही, त्यामुळे तुम्हाला परीक्षाला बसल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायचे, माझं टार्गेट 200 प्रश्न सोडवण्याचं आहे। आणि 200 पैकी 200 प्रश्न गोल करून या, टिक करून या, सेव्ह करून नेक्स्ट केला तरीही त्या प्रश्नाचं उत्तर नंतरही चेंज करता येतं, असं काही नाहीये। एखाद्या वेळेस आपला प्रश्न जर कन्फ्यूज वाटला तर एका पेजवर लखारा करून ठेवायचा की समजा तुम्हाला 115वा प्रश्न कन्फ्युजन वाटते पण तुम्ही त्याला सेव्ह करून नेक्स्ट केलात, जर शेवटी तुम्हाला थोडाफार वेळ मिळालाच तर 115वर जाऊन तुम्ही तिथे उत्तर चेंज करून सेव्ह नेक्स्ट करू शकता। त्यामुळे तो एक संभ्रम मनातून काढून टाका। आणि टायमिंगवर लक्ष द्यायचं आहे, टायमिंगवर कसा टाईम जातोय। साधारणपणे तुमचं एक 1/2 तासाला टायमिंग कडे नजर असली पाहिजे, सारखंच नाही तर 1/2 तासाला, 1/2 तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाला, माझे प्रश्न किती सोडवण्याचे राहिले, हे फक्त 3-4 सेकंदामध्ये विचार करायचं, पुढल्या प्रश्नाला हात घालायचं विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर सांकेतिक भाषा किंवा कोडिंग डी कोडिंग या घटकावर प्रश्न विचारले जातात,
त्यावेळेस काय करायचे ते सांगतो, शक्यतो कोडिंग आणि डिकोडिंग याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न जेव्हा विचारले जातात तेव्हा तीन चार प्रकारचे विचारला जातात. एक प्रकार आहे अक्षर मालिका या घटकावर विचारला जातो. अक्षर मालिकेमध्ये एबीसीडीचा उपयोग केला जातो. एबीसीडी घटकावर उपयोग करून त्यांची कोडिंग डिकोडिंग दिली जाते. समजा असं दिसतात ए जड, त्यानंतर बी वाय, यक्स बरोबर क्वेश्चन मार्क. तर यक्स बरोबर काय येऊ शकतं, तर इथं काय येऊ शकतं, सी बी येऊ शकतं. बाबा हे असा क्रम गेलाय, हा असा क्रम गेलाय, म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया होती, सर बैठक व्यवस्था या घटकामध्ये जास्त प्रश्न विचारले होते. आता बैठक व्यवस्था प्रश्न सोडवताना एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमची बैठक व्यवस्था वर्तुळाकार असेल तर वर्तुळ काढून घ्यायचा, तुमची बैठक व्यवस्था आयताकार असेल तर आयत काढून घ्यायचा, तुम्ही जर डायनिंग टेबलवर बसला असाल तर डायनिंग टेबलचा आकार कसा आहे त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. तुम्ही जर कॅरम खेळायला बसला असाल, तुमची दिशा विचारली असेल तर तुम्हाला त्या दिशेनुसार, समजा बीचं तोंड, जर बीचं तोंड उत्तरेला असेल तर सीचं तोंड कुठे असेल असं विचारलं जाऊ शकतं. ए बीच्या विरुद्ध, जर ए आणि बी, ए हा बीच्या विरुद्ध बसलेला आहे, ए हा बीच्या विरुद्ध दिशेला बसला आहे, म्हणजे जर याची उत्तर दिशा असेल मित्रांनो, याची उत्तर, तर याची काय असेल, दक्षिण असेल. आता याच्या बाजूला कोणत्या कोणत्या येतात दिशा, या बाजूला कोणती येते, या बाजूला कोणती येते, कोणत्या बाजूला पूर्व येते, कोणत्या बाजूला पश्चिम येते, कोणत्या बाजूला नैऋत्य येते, या घटकावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, दिशाज्ञान असेल, सांकेतिक भाषा का असेल, बैठक व्यवस्था असेल आणि नातेसंबंध असेल, या घटकावर सर्वाधिक प्रश्न आलेत असं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं. तर स्वतःला जागेवर ठेवून आपल्या आपण आहोत असं समजून नातेसंबंधचा प्रश्न सोडवायचा व्यवस्थितरित्या मित्रांनो. त्याच्यानंतरचा विषय आहे अक्षांकितिक भाषेवर होतो आपण, अक्षर मालिका, त्यानंतर अंक मालिका आणि चिन्ह मालिका. चिन्ह मालिका विविध चिन्हांकित केलं जातं, म्हणजे स्टार दिलं जातं, चौकोन दिला जातो, आयात दिला जातो, सर्कल दिलं जातं, त्रिकोण दिला जातो, या चिन्हानुसार त्यांची काय, ऍट द रेट दिला जातो, हॅश दिला जातो, याची कोडिंग डी कोडिंग करायचं असतं. समजा जर ए बी सी डी ई एफ दिलेला आहे, समजा त्यानंतर जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, जर तुम्हाला विचारलं टॉप हा शब्द कसा काढावा, टी ओ पी, टॉप हा शब्द कसा काढावा, मग टी ला काय येते हो, टी ला इथं हॅश आले, मग इथे टीच्या जागी हॅश करून टाका डायरेक्ट. ओ च्या जागी काय आलेला आहे, ओ कुठं आहे, इथं आलेला आहे, सॉरी ओ कुठं आलेला आहे, एन ओ इथं आलेला आहे. आणि ओ ला जर आपण इथं चौकोन पकडला असेल तर इथं चौकोन घेऊन टाकायचं. पी पी कुठं आहे, इथे आहे, आयात पकडलेला आहे, समजा इथं आयात पकडलेला आहे तर आयात घ्यायचं. याची डिकोडिंग काय झाली, टॉप या शब्दाची डिकोडिंग झाली, हॅश चौकोन आयात, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवता आले पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला काही अंक दिले जातात, समजा आय एम ओके, आय एम ओके, आय एम ओके ला 512 दिलं समजा, त्यानंतर आय एम गो, मी जात आहे असं दिलं, आणि इथं सुद्धा तुम्हाला 521 दिलेला असेल, समजा 521 दिलेला असेल. आता याच्यामध्ये याच्यामध्ये नेमकं कोणता कोणता शब्द, जर समजा आय आय आले, इथं 5 आले, इथं 5 आले, एम एम आले, इथं 1 आलं, इथं 1 आलं, समजा इथं एक वेगळं चिन्ह आहे, 3 आहे, तर ओकेला 3 आहे, गोला 2 आहे, असं अशा पद्धतीने आपल्याला सांकेतिक भाषा ओळखता आली पाहिजे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याला सराव लागतो आणि विद्यार्थ्यांचा एक संभ्रम आहे आणि विद्यार्थी सतत काय करतायत की परीक्षा आल्यानंतर अभ्यास करतायत, त्यामुळे पेपर अवघड जातो आहे, वेगळं काहीच नाही आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर विचारात घेतलं, आता सोशल मीडियावर जर मेसेज बघितले तर पेपर एकदम सर सोपा आहे, पण पेपरचे प्रश्न उत्तर वाचण्यास वेळ जात आहे आणि प्रश्न उत्तर वाचून आम्हाला सोडवणं थोडंसं अवघड जात आहे. आता परत एका विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून सांगितलं, सर रेल्वेचे गणित 3-4 विचारले असं मला वाटतंय म्हणतोय. रेल्वे, रेल्वे हा घटक किती सोपा असतो बघा, जेव्हा वेगाने जातो आपण अंतर आणि काळाचा विचार करतच असतो. आता सूत्र बघा, याच्यामध्ये वेग बरोबर अंतर वागेले काळ. आता याच्यामध्ये वेग अंतर हे आपलं जर मीटरमध्ये असेल तर किलोमीटरचं मीटरमध्ये पर सेकंद मध्ये काढावं लागतं. मग वेग गुणिले या बाजूला 518 ने गुणा, आणि जर तुम्हाला या बाजूला गुणायची वेळ आली तर 18/5 ने गुणून घ्यायचं आहे. म्हणजे हे तर वापरा नसता हे तर वापरा, म्हणजे तुमचं
पर सेकंद वेग येऊन जाईल, पर सेकंद वेग। आता बऱ्याच घटना अशा आहेत की सर आम्हाला आकृत्या दिल्या होत्या, वेगवेगळ्या आकृत्या दिल्या होत्या, इथं टिंब दिलं, दुसऱ्या आकृतीमध्ये इथं टिंब दिलं, दुसऱ्या आकृतीमध्ये इथं टिंब दिलं, तिसऱ्या आकृतीमध्ये इथं टिंब दिलं, चौथ्या आकृतीमध्ये इथं टिंब दिलं, आणि पाचव्या आकृतीमध्ये ऑप्शन होता। तर पाचव्या आकृतीमध्ये इथं टिंब असणारी आकृती असणार ना उत्तरामध्ये, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कसं सर्कल फिरले, इथलं इथं आलं, इथलं इथं आलं, पुन्हा इथलं इथं आलं, आणि इथलं कुठं येईल मग या ठिकाणी येईल, म्हणजे तुम्हाला आकृत्याचा आणि निरीक्षणातून हे प्रश्न सोडवता येतात। हे साधे सोपे क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचायचं आहे, 200 पैकी 200 कसे मार्क येतील याकडे लक्ष असलं पाहिजे। आणि सर जीएस जीकेच आलंच नाही, काय करायला पाहिजे, तुम्ही जीके केलंच नाही पाहिजे असं आहे का? आता विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे विषयावर आधारित परीक्षा नसणार आहे, म्हणजे तुम्ही जर सोशल सायन्स असेल किंवा तुमचा दुसरा विषय निवडलेला असेल डीएड बीएडला आणि त्याच्यातून परीक्षा देत असाल तर तुमची विषयाला आधारित नाही, तुमची ही चाचणी कशावर आधारित आहे, बौद्धिक चाचणीवर अवलंबून आहे। बौद्धिक चाचणी, बौद्धिक चाचणीचे विषय म्हणजे स्कॉलरशिपचे विषय, आणि स्कॉलरशिपच्या पुस्तकातले साधारणपणे 70% प्रश्न आले होते, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आलेलं आहे 70% सर स्कॉलरशिपच्या पुस्तकावर आधारित त्या टाईपचे प्रश्न आले होते। आणि आपण ज्या काही ट्रिक्स दिल्यात त्या ट्रिक्स जशाला तशा लागू होतील असं नाही मित्रांनो, त्याच्या आधारित तुम्हाला दुसरे प्रश्न सुटवता आले पाहिजेत, सोडवता आले पाहिजेत, त्यासाठी तुम्ही लागलेला सराव कमी पडतोय, बाकी काहीच पेपर अवघड नाहीये। मेरिटचा विचार केला तर मित्रांनो थोडंसं 10 मार्कांनी मेरिट खाली येईल, पण विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला साधारण 140 तरी टार्गेट पकडूनच आपल्याला परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो चिंता करू नका, चिंतन करा आणि अभ्यासाकडे मागच्या पेपरचा अनुभव घेऊनच अभ्यास करा, पण अफवावर लक्ष देऊ नका, कारण अफवा काहीही सुटतंय सध्या, याच्यावर विचारलं नाही त्याच्यावर विचारलं नाही, अरे ते विचारलं नाही म्हणजे पुढल्या पेपरला विचारणार नाही असं नाही। साधारणपणे कालचे 2 आणि 18 पेपर अजून बाकी आहेत, डबल शिफ्ट मध्ये 10 दिवस पेपर चालणार आहे, तर 2 पेपर झालेत आता, अजून 18 पेपर बाकी आहेत, आणि वेगवेगळ्या टायमिंगला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे पेपर असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो शिफ्ट वाईज क्वेश्चन येतात ते तर कराच करा, पण रेग्युलर अभ्यासामध्ये झूमचा खंड पडू देऊ नका। नातेसंबंध असेल, बैठक व्यवस्था असेल, सांकेतिक भाषा असेल, कालमापन असेल, म्हणजे या परीक्षेला आलं नाही म्हणजे पुढे येणार नाही असं नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कोडिंग आणि डिकोडिंग, याच्यामध्ये तुम्हाला डिकोडिंग कोडिंग म्हणजे नेमकं काय तर सांकेतिक भाषा आहे, वेगळं काहीच नाही। जर समजा आपले अल्फाबेट दिले त्याच्याबद्दल चिन्ह देऊ शकतात, नंबर दिले वेगळं काहीतरी चिन्ह देऊ शकतात, एखादं वाक्य दिलं त्याला काहीतरी कोडिंग दिलं जातं, डिकोडिंग करायचं असतं आपल्याला, आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परीक्षेला सामोरे जायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो आपला आत्मविश्वास ढळू देऊ नका, कारण विद्यार्थी मित्रांनो मागच्या पेपरचा जर अनुभव बघितला, दरवर्षी IBPS जेव्हा परीक्षा घेतं आजचा आणि उद्याचा पेपर थोडंफार साम्य असतं, थोडंफारच साम्य धरून बसतात विद्यार्थी, आणि आपले फोकसली आपल्याला सुटले ते प्रश्न आपण बाहेर येऊन सांगतोय, जे सुटले नाहीत किंवा आपल्या नजरेतून राहिलेले प्रश्न आहेत ते कोणीही सांगत नाहीये। त्यामुळे अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करा, अफवावर लक्ष देऊ नका। येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतच राहणार आहे, आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक। विद्यार्थी मित्रांनो आजच्या दोन्ही शिफ्टचे काय प्रश्न येतात मी तुम्हाला नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून टाकणारच आहे। विद्यार्थी मित्रांनो बिग कॉन्फिडन्स हवा परीक्षेला, आणि परीक्षेमध्ये तुमचा स्पीड वाढण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवायची मदत होणार आहे। क्वेश्चन पेपर जर तुम्हाला कुठे भेटत असतील तर क्वेश्चन पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा, माझ्याकडे बी आहेत, पण विद्यार्थी मित्रांनो मी कोणालाही सध्या फोर्स करत नाही, जे आहे त्याच्यामध्येच व्यवस्थितरित्या करा असं सांगतोय, कारण कम्प्युटर बेस्ड क्वेश्चन आहेत, म्हणजे कम्प्युटरवर जाऊन करावं लागेल तुम्हाला, लॉग इन केल्यानंतर तुमचे प्रश्न उत्तर क्वेश्चन आणि सराव होणारच आहे। आणि या संपर्क क्रमांकावर तुम्हाला जर व्हॉट्सअप करता आलं, व्हॉट्सअप करून क्वेश्चन पेपर सोडवता येणार आहेत, आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कम्प्युटरवरला सराव सुद्धा करता येईल, कुणाचा 6 दिवस कुणाचा 10 दिवस पेपर आहे पुढे, त्यामुळे याच्यासाठी सरावासाठी हे केलेलं नियोजन आहे। प्लीज कॉल केलं तरी चालेल,
कॉल करूनच विचारा, कारण विद्यार्थी मित्रांनो व्हाट्सअप म्हटलं की सगळेच सर मला पेपर पाठवा मला पेपर पाठवा असं म्हणतात, पण विद्यार्थी मित्रांनो त्या पेपरसाठी चार्जेस लागू असणार आहेत, कारण विद्यार्थी मित्रांनो आम्हाला सुद्धा ते नियोजन करण्यासाठी जो काही खर्च आलेला आहे त्यानुसारच आपण चार्जेस आकारले, जास्तीचे चार्जेस आकारले नाही. तर अशा पद्धतीने ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कालच्या पेपरमधला जर विचार केला, सर आम्हाला शिकवलेला फायदा झाला पण जशाला तसे प्रश्न आलेले नाहीत असं माझं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. जशाला तसे प्रश्न नाही येणार पण शिकवलेल्या ट्रिकचा उपयोग करून विद्यार्थ्यांना नक्की सक्सेस भेटणार येणाऱ्या काळामध्ये. बरेच विद्यार्थी म्हणत आहेत सर स्कोर थोडा कमी येईल, पण साधारणपणे पेपरची काठिण्य पातळी बघता येणाऱ्या पेपरमध्ये चांगले गुण येतील आणि चांगल्या गुणाच्या माध्यमातून आम्ही 100% सिलेक्ट होऊ, असे बऱ्याच 5 ते 10 विद्यार्थ्यांचे रिप्लाय आलेले आहेत. क्लासच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पेपरला सामोरे जायचे, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद, जय महाराष्ट्र. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट शिफ्टचे प्रश्न घेऊन. धन्यवाद.